ताई उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला म्हणजे आधी व प्रत्यय शब्दाचं पुढे म्हणजे नंतर लागतात हो ना हो बरोबर आहे मासिक शालीन आपुलकी वेडसर धारदार हे शब्द बघा आता आता मासिक मध्ये कसं आहे मासिक इक शालीन इन आपुलकी की वेडसर सर, सर धारदार दार ताई इक, इन की सर दार हे प्रत्यय लागलेत ना शब्दांना हो हो बरोबर आहे ज्या शब्दांना प्रत्यय लागलेले असतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात शब्द वापरतो अरे हो तर रोजच्या व्यवहारात आपण असे कितीतरी शब्द वापरत असतो हो की नाही तर उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द कोणते हे तुम्हाला आता बरोबर कळलंय हो। तर या प्रत्यय घटित शब्दांचे पण आता दोन प्रकार आहेत कुठले एक म्हणजे धातू साधित म्हणजेच कृदंत म्हणजेच काय तर धातू पासून तयार होणारे शब्द आणि दुसरा म्हणजे म्हणजे काय म्हणजेच धातू खेरीस तयार होणारे शब्द कळलं ताई आपण हसून धावून हे शब्द वापरतो तर यामध्ये ऊन प्रत्यय लागला आहे ना हो बरोबर आहे ऊन त ता ताना नार नारा इत्यादी प्रत्यय लावून असंख्य धातू साधित शब्द तयार होतात हम्म सांगा बरं तुम्हाला माहिती असलेले शब्द बोलू बोलून बोलत बोलत बोलता बोलताना बरोबर बोलणार बोलणारा बोलणारी बोलणारे अगदी छान तर बोल या धातूला मराठीत असेच प्रत्यय लावून तू हे शब्द सांगितलेस हम्म अगदी बरोबर आता अजून अशा शब्दांची यादी करूया आखीव वाढीव या शब्दांनाही ई प्रत्यय लागलाय ना हो तर बरोबर आहे आता काय करूया आता ना मी तुम्हाला काही प्रत्यय सांगते हम्म आणि हे प्रत्यय लावून तुम्ही जास्तीत जास्त शब्द तयार करता येतात का ते बघा चालेल आ ओढा आ... आ... ठेवा बरोबर आ... आई खोदाई चढाई अरे बरोबर आरी आ, पुजारी आणि रंगारी मस्त आळू आबा लाजाळू मायाळू एक जय लाडी, सोशिक बरोबर प रेवा वाटप आणि कांडप मस्त आणि शेवटच इत यश चकचकीत आणि बटबटीत बरोबर तर आता धातू खेरीस इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात त्यांना तद्दीच शब्द असं म्हणतात यातसुद्धा संस्कृत प्रत्ययुक्त शब्द असतात कोण कोण सांगेल असे शब्द मला आठवतोय कोणाला येत आहे महत्व गुरुत्व आणि विद्वत्व बरोबर तर आता जसे संस्कृत प्रत्ययुक्त शब्द असतात तसेच मराठी आणि फारसीमध्ये सुद्धा प्रत्ययुक्त शब्द असतात कुठले कुठले कर करी की बाईक सर हे मराठी भाषेतील प्रत्यय झाले तसंच आता काय गर गिरी दार दान नामा हे फारसी भाषेतील प्रत्यय झाले आता असं करूया मी काही प्रत्यय सांगते तुम्हाला तुम्ही लगेच तो प्रत्यय घटित शब्द मला सांगायचा प्रयत्न करूया चला आ, कर आ, करी कट बरोबर कट की? की बरोबर वाईक नातेवाईक बरोबर सर गोड सर आता तुम्ही हेच प्रत्यय लावून आणखीन जास्तीत जास्त शब्द तयार करायचा प्रयत्न करा हा आणि ह्याच्याबरोबरच फारसी प्रत्यय लावून सुद्धा त्या भाषेत पण जास्तीत जास्त शब्द तयार करायचा प्रयत्न करायचा आहे हम्म मी सांगू सौदागर दादागिरी दुकानदार तावदान आणि राजीनामा बरोबर बर, बर आभा, रेवा जय तुम्ही असे शब्द तयार करा बघा येत आहे का तुम्हाला आणि फक्त शब्दांना कोणता प्रत्यय लागलाय हे तुम्हाला कळलं पाहिजे हा